तुम्हाला सांगतो असा फ्लॅट पूर्ण मुंबईत मिळणार नाही आणि तो पण ह्या भावात. आपले सगळे कस्टमर एकदम सॅटिस्फाईड असतात, कोणाला पण विचारा. मी तर म्हणतो घेऊन टाका फ्लॅट लगेच, नाहीतर हातातून निघून जाईल. हा आली 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 आली, ही बघा बिल्डिंग आली. हा थांबा थांबा. बस छान आहे ना फ्लॅट, काय आवडलं की नाही? हा आई कुठे? अरे मॅडम, काय आवडलं का फ्लॅट? आणि हे कुठे तुमचे हे? हे ओ हे ओ तुमचे हे कुंकू. हा ऋषी मराठे साहेब. या कमिंग. ऋषी मराठे ना? या 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 साहेब या. बघा काय मॅडम, तुम्हाला सांगतो मॅडम खासियत या फ्लॅटची, 24 तास पाणी असतं बरं का, 24 तास पाणी, 24 तास लिफ्ट सुरू. लिफ्टची खासियत म्हणजे लिफ्ट खालून वरती येते आणि वरतून खाली जाते आणि जनरेटर बॅकअप आहे, म्हणजे लिफ्ट बंद झाली की जनरेटर ऑन. आणि तुम्हाला सांगतो मॅडम या 24 तासात ना लाईट म्हणजे 24 तास लाईट कधी जातच नाही. तुम्ही काहीच बोलू नका, मी तुम्हाला फ्लॅट विषयी सांगतो ना. काय ना मॅडम, मी तुम्हाला सांगतो या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात कस्टमर्सना. बाकी फ्लॅट कसाही असला तरी चालेल. काय साहेब कसा काय वाटला फ्लॅट? पूर्ण बघू तर दे. पूर्ण बघितलास नाही? हे घ्या, आता झाली पूर्ण फॅमिली. चला पूर्ण फॅमिली पूर्ण फ्लॅट बघूया. मागे मागे या. हा म्हणजे ना एक कॅरेक्टरच आहे. अहो या ना. हा हा या 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 या. मॅडम ही आपली बेडरूम. ही आपली बेडरूम. ही बेडरूमची खिडकी. ती उघडली ना? नाही घाबरू नका, ती खिडकी उघडलीत ना की आपल्याला टीव्हीचं बिल येत नाही. का? समोरचा टीव्ही बघायचा खूप मोठा आहे. कुंकू वाला विनोद आवडत नाही वाटत. धडधड 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 छाती धडधड, म्हणजे इथे फोन वाजतोय. हॅलो. हा अच्छा तुम्ही. एक्सक्यूज मी मॅडम. थँक्यू. हा बोला बोला. काय वेडा माणूस आहे असं काय? पण घर छान आहे, आवडलं मला. मस्त सर. कुठेही नाही जायचं, कुठल्याही वस्तूला हात नाही लावायचा. हे बघ तिकडे बघितलंस, थोडस काम करून घ्यावं लागेल आपल्याला, पण अदरवाइज इट्स फाईन. आय लाइक इट, मोठं स्पेशियस आहे ना? मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. हे बघ फार काही बेडरूम मध्ये वगैरे करावं लागणार नाही, फक्त कलर काढावा लागेल मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आणि विवान आधी एक मिनिट थांबा. आलोच. ओके. काय कसं वाटलं फ्लॅट? मला सांगा फ्लॅट एवढा स्वस्त कसा? काय प्रॉब्लेम तर नाही? खिडक्या प्रॉब्लेम? छे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. काय आहे, ज्याला हा फ्लॅट विकायचा त्याला बहुतेक ना आजचा भाव माहीत नसावा, दर माहीत नसावा, म्हणून स्वस्तात विकतोय ना. आता सांगा, मला सांगा, मुंबईत एवढा स्वस्त फ्लॅट आपल्याला मिळेल तो सुद्धा 2 BHK वेल फर्निश्ड. मग तुम्ही काय करायचंय? कपडे घ्यायचे स्वतःचे आणि लगेच राहायला यायचे काय? तरी पण नाही, जास्त चौकशी केलं तर फ्लॅट हातातून निघून जाईल. आत्ताच मला फोन आला होता, कळावे लो बसावा. ठीक आहे चला चला. कधी जायचं? हा दीदी बोल. कुठे आहेस? ऑफिस मध्ये. अजून कुठे असणार? कधी येणार आहेस? उशीर होईल. म्हणजे नेहमी सारखाच उशीर होणार? काय काम होतं का? हो, विमानसाठी कॉन्फ्लेक्स आणायचे होते. आणि एनिवे मीच आणते. ठीक आहे.
आपले नंबर्स घसरले ते कळण्याकरता हे सगळे चार्ट्स किंवा या फिगर बघण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही, अजिबात नाही. आणि याहून पुढे जाऊन बोलण्याची काही अजून काही बोलण्याची गरज आहे असंही नाही वाटत मला. गेल्या वर्षी आपलं चॅनल नंबर वन होतं, या वर्षी सगळ्यात खाली आहे, झंकार नंबर वन वर आहे. काय कारण? कारण आपले शोज बोरिंग आहे, बकवास आहेत आपले शोज. मग कशाला हवेत क्रिएटिव्ह रायटर्स, व्हिज्युअलायझर्स, कॉन्सेप्ट डेव्हलपर्स, कशाला हवेत? काय गरज काय मला तुमची? मी उद्या 12 वाजेपर्यंतचा वेळ देतोय तुम्हाला. प्रत्येकाकडून मला एक नवी कॉन्सेप्ट हवी आहे. यूट्यूब विषयी तुझ्याकडून सुद्धा. कॉन्सेप्ट म्हणजे त्यात काहीही असू शकत, अगदी काही. हॅलो ऋषी मराठे. यस ऋषी, दिस इज अर्पिता. कोण? अर्पिता खानोलकर, क्रिएटिव्ह हेड, झंकार चॅनल. फिक्शन, नॉन फिक्शन, गेम शो, क्विज शो, काहीही. आम्हाला तुझी गरज आहे. मीच का? उद्या 12 वाजेपर्यंत जर तुमचं डोकं चाललं तरच तुमची नोकरी वाचेल. आय विल वेट फॉर युअर कॉल. बाय. तुला काय वेगळं सांगायचं काय ऋषी? मीटिंग संपली आहे, कांट यू सी? उद्या 12 वाजता भेटू. आणि हा, तुला सुद्धा एक नवी कॉन्सेप्ट सादर करायची आहे. हा, बी रेडी. संडे, माझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ नाही. व्हॉट? आय हॅव अन आयडिया, अ फ्रेश कॉन्सेप्ट. हा कॉन्सेप्ट ऐकल्यावर तू नाही म्हणू शकणार नाहीस. इज इट? बोल. अ रियालिटी हॉरर शो दॅट टू लाईव्ह. म्हणजे मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा एक रियालिटी हॉरर शो विच विल बी लाईव्ह. अँड बिलीव मी, इट विल बी द बेस्ट शो एव्हर ऑन मराठी टेलिव्हिजन, ऑर फॉर दॅट मॅटर इंडियन टेलिव्हिजन. शूट. बस. तर हा शो जो आहे त्याचे पार्टिसिपेंट्स आउटस्टँडिंग असतील, आणि प्रेझेंटेशन जर बोलायचं झालं